नमस्कार शेतकरी बंधूंनो, डॉक्टर्स माइंड या चॅनलवर मी आपणा सर्वांचं सहर्ष असं स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण आले या पिकातील खत व्यवस्थापनाबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत। आले या पिकास अद्रक असं सुद्धा म्हटलं जातं। मित्रो, आपण या चॅनलवर नवीन असल्यास या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पाहूयात आले पिकामधील खत व्यवस्थापन कसं करायचं। आले पिकासाठी शिफारसीत खताची मात्रा आहे 75 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 25 किलो पालाश। या तीनही मूलद्रव्यांपैकी किंवा अन्नद्रव्यांपैकी नत्र हे समान 2 हप्त्यात लागवडीच्या वेळी पहिला हप्ता आणि लागवडीनंतर 40 दिवसांनी दुसरा हप्ता आणि सर्व स्फुरद आणि पालाश लागवडीच्या वेळी असं विभागून द्यावयाचं आहे। आता एक गुंठे क्षेत्रावरती किंवा एक गुंठे क्षेत्रासाठी जर आवश्यक खतांची मात्रा काढायची असेल तर युरिया हा 815 ग्रॅम, सिंगल सुपर फॉस्फेट 3125 ग्रॅम आणि म्युरेट ऑफ पोटॅश 417 ग्रॅम या प्रमाणात लागेल। आणि उर्वरित युरियाचा दुसरा हप्ता 40 दिवसांनी देण्यासाठी 850 ग्रॅम युरिया हा 40 दिवसांनी प्रतिगुंठा क्षेत्रास आपणास लागणार आहे। आता जेवढ्या क्षेत्रावरती आपलं आल्याचं पीक असेल तेवढ्या गुंठे क्षेत्राच्या संख्येने आपण या सर्व खतांच्या प्रमाणाला गुणला असता एकूण आपल्या क्षेत्रासाठी लागणाऱ्या खतांचं प्रमाण आपणास सहजरित्या काढता येईल। याच्या व्यतिरिक्त 20 ते 25 टन प्रति हेक्टर शेणखताची शिफारस आले या पिकासाठी करण्यात आलेली आहे, जेणेकरून माती भुसभुशीत राहून त्या आल्याचा किंवा अद्रकाचा गड्डा पोसण्यास मदत होईल। अशा प्रकारे मित्रांनो आपण आले या पिकामधील खत व्यवस्थापन करून आपल्या उत्पादनात भरघोस अशी वाढ करू शकतो। मित्रो, हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करायला आणि इतर शेतकरी बांधवांशी शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।